नमस्कार, मी संदीप पेसालकर, भारत 24 तास मध्ये आपला सर्वांचं स्वागत। गणेशोत्सवाला दोन दिवस बाकी आहेत, मंगळवारी गणेशोत्सव होणार आहे, पण जोगेश्वरी मध्ये ठिकठिकाणी गणेशोत्सवाचं आगमन होताना पाहायला मिळत आहे। मेघवाडी ते राजाचं या ठिकाणी आगमन होत आहे। आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा उत्साह त्यांच्यामध्ये आहे। काय सांगाल, मेघवाडीचं राजाचं आगमन होत आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय वेगळेपण आहे? आमचं हे आता 59 वर्ष आहे, पुढच्या वर्षी आम्ही 60 वर्षात म्हणजे हिरक महोत्सव वर्षामध्ये आम्ही पदार्पण करणार आहोत। आम्ही विविध कार्यक्रम तसे आम्ही आमच्या मंडळातर्फे आयोजित करत असतो। यावर्षी स्पेशल असं आमच्या म्हणजे नवीन आम्ही येत्या 24 तारखेमध्ये रविवारी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, आणि तसेच विविध कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे होत असतात। जसं आम्ही 2 वर्षापूर्वी जो महाडला पूर आला होता, त्या पुरामध्ये देखील आम्ही मदत केलेली होती मंडळातर्फे। आम्ही योग्य प्रकारे आम्ही जे काय आमच्या असते जेवढी होती तेवढी आम्ही मदत। मंडळाला किती वर्ष झाले? हे 59 वर्ष आहे, पुढचं आमचं 60 वर्ष असत। या वेळेला अजून कशा कशा प्रकारचे उपक्रम आपण ठेवणार आहात? सामाजिक उपक्रम आम्ही सगळे दाखवतो, जसं ब्लड बँक आहे आणि बरेचसे प्रोग्राम आहे। येणाऱ्या वर्षी आम्ही 60 वर्ष जाणार आहोत, त्याच्या वेगळ्या धूम धडाकाच होईल व आमचे सर्व कार्यकर्ते आणि मात्र उत्साहात आहेत, आणि ते गणेश बाप्पा फार प्रगती देऊ हीच आमची इच्छा। मेघवाडीच्या राजाचं या ठिकाणी आगमन होत आहे, आपण पाहू शकता। अजूनही काही तारीख म्हणतात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। एवढं सांगायचं आहे, सगळे आपल्या याच्यामध्ये नवतर मुलं सगळे काम करतात, त्याने जोशामध्ये काम करतात, त्याच्यामुळे आज 59 वर्ष आमचे चांगले जातात याबद्दल। तर जोगेश्वरी मध्ये बऱ्याच ठिकाणी आज गणेशोत्सव आगमन झालं, मेघवाडी तर राजाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आणि सलग 11 दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी होणार आहेत असं मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन इमरान साहब, संदीप पेसालकर, भारत 24 तास, मुंबई।